एक वर्ष एक महिना सत्तावीस दिवस इतक्या मोठ्या कालखंडानंतर अनिल देशमुख हे आता तुरुंगाच्या बाहेर आले देशमुखांचं स्वागत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते देखील उपस्थित होते अनिल देशमुख तुरुंगातून बाहेर येत्याच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला शिवाय जोरदार घोषणाबाजीही केली अनिल देशमुखांवर पुष्पवृष्टी देखील करण्यात आली यावेळी अनिल देशमुखांच्या स्वागतासाठी विरोधी पक्ष नेते अजित पवार खासदार सुप्रिया सुळे जयंत पाटील छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील हेही उपस्थित होते तुरुंगाबाहेर येताच देशमुखांनी आपल्यावरील सर्व आरोप खोटे आणि तथ्यही प्रतिक्रिया माध्यमांना दिली त्यानंतर आर्थर रोड जेल ते सिद्धिविनायक मंदिरापर्यंत अनिल देशमुखांनी रॅली काढली होती त्यावेळी कार्यकर्त्यांनी बाईक रॅली काढली होती देशमुखांसोबतच रॅलीत सर्व दिग्गज नेते उपस्थित होते सिद्धिविनायक मंदिराजवळ पोहोचताच देशमुख यांच्या पत्नी भावुक झाल्याचं पाहायला मिळाल्या एका वर्षानंतर पती अनिल देशमुखांना पाहिल्यानंतर त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला यावेळेला अनिल देशमुखही काहीसे भाऊक झाले होते यानंतर देशमुखांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं तिकडे देशमुखांच्या नागपूरच्या घराबाहेर देखील कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला